नमस्कार मित्रांनो, आज 11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती आहे। तर जयंतीच्या या चांगल्या मुहूर्तावर आज आपल्या इथं आनंद शिंदे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आनंद शिंदे हे कोणाला सांगायची वेगळी गरज नाही की ते कसे आहेत, म्हणजे त्यांचं गाणं वगैरे कोणत्या दर्जाचं आहे। त्यांचे सगळेच फॅन आहेत जवळजवळ, आम्ही सगळे लहानपणापासून त्यांचे गाणे ऐकत आलेलो। माझी चिमणी उडाली, तुझी चिमणी उडाली, पोपट उठ, काय काय गाणे करतात काय सांगायची गरज नाही पडणार। तर चिमण्या पोपट ते उडवत राहतात अशाच पद्धतीनं, एक सुंदर असे गाणे गातात ते। ते आता काहीच वेळात कार्यक्रम सुरू होईल। सध्या सगळे नेते मंडळींचा सत्कार वगैरे कार्यक्रम चालू आहे, ते झालं की आपण करून टाकू फिनाले। अरे जिसने आकाश खुल दिया उसे किसी डायरी की जरूरत नहीं। जाओ जाकर कह दो तुम खुद मौका परस्तों से, जिसे भी मिल गया उसे किसी सहारे की जरूरत नहीं। शिवरायन शिकविला करवा जी का कावला महात्मा पुरानी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे। रुद्रीला प्रेम बंधु गीताय हा उघड गोष्ट सांग सर। एक कोरवा तर काल्या ती एला पुढं आटूत घेतला का? कोणाचा आहे ते घोडा? आता नाव काय ठेवलं? नाव तुळशी बागेत का? काय काय आणलं अजून तिथून? काय काय आणलं? काऊन मारू लागली? शिवाजी महाराज मुळे काय करू लागला तू? काय करू लागला? घोड्याचं नाव काय ठेवलं असता? मित्रांनो, सध्या मी आहे वाघोलीमध्ये। तर वाघोलीमध्ये इथं आपली ही रूम आहे ॲक्च्युली। अगोदरच्या ब्लॉगमध्ये एखादं पाहिले असेल तुम्ही।
तर इथनं आता मी चाललो कॉलेजला. कॉलेज माझं लोणावळ्याला, लोणावळ्याच्या थोडं अलीकडे एक वक्स आहे म्हणून त्या ठिकाणी कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी आता जायचं आहे, पण आता जायची अशी बोंब झाली की आता सध्या गर्मी एवढी बाहेर बघायचंच काम नाही. तर आज भीम जयंती आहे, जर उशीर झाला तर संध्याकाळी जिथे तिथे जयंती निघणार आणि ट्रॅफिक जाम वगैरे तुफान होणार. तर त्यापेक्षा मग आता ठरवलं की उन्हातच निघू, थोडं गरमीचा साथ सहन करू थोडं गरमी आणि निघू मग एक. आता आता निघायतो इथून, PMT ची सोय केलेली आहे प्रशासनानं आपल्यासाठी लोणावळ्यापर्यंत थेट, तर ते PMT चा सहारा घेऊन आपण. सध्या आता वक्साई गावामध्ये इकडे आलेलो आहे मी. हे माग गाव एक आहे, पण इकडे लोणावळ्याचं जे फील आहे ना एकदम थंड म्हणा, तो इकडं म्हणजे टप्प्यात आलं की जाणवायला लागला, कारण की एवढ्या गर्मीमध्ये गार वार येत होतं. बर, माझी कशी इथं फर्स्ट टाईम आहे आता वक्साईमध्ये. कॉलेजला अजून काही भेट दिलेली नाही आहे. मित्राला फोन केला आहे, येतोय तू न्यायला. तर बघू आता इथला एक्सपिरियन्स कसा राहील. ते ट्रेकिंग वगैरेसाठी एकदम नंबर एक दिसते सगळे डोंगर वगैरे आजूबाजूला. फक्त तसे पार्टनर भेटावं एक दोन आपल्याला, आपल्याला कोणी लागत नाही जास्त. भेटला, विषय संपला, लगेच आपण ट्रेकिंग वगैरे चालू.